मी बनवणार आहे ओली भेल, त्यासाठी मी घेतले आहेत चुरमुले, चांगले थोडे गरम करून घेतले आहेत. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, लिंबू, थोडी पापडी आणि चाट मसाला, मिरची पूड, धना जिरा पावडर, फरसाण, बारीक शेव आणि गूळ आणि चिंचाची चटणी आणि हिरवी मिरची, लसूण याची चटणी, धनिया, बारीक चिरलेला टोमॅटा, शेंगदाणे, बारीक चिरलेलं धनिया आणि थोडंसं मीठ. त्यासाठी मी चुरमुले घेतले, त्यामध्ये थोडं मीठ टाकते चवीनुसार. मीठ टाकले, त्यामध्ये आता मी थोडासा कांदा टाकते, त्यामध्ये थोडासा मी धने जिरे पूड टाकते, थोडीशी मिरची पासून घेतो टाकते, थोडीशी मिरची पावडर टाकते, चाट मसाला टाकते, धने जिरे पावडर टाकते, थोडासा शेंगदाणे टाकते, नंतर फरसाण टाकते, टोमॅटो टाकते आणि मी परतून घेते, मिक्स करून घेते. मिक्स झाले, आता आपण ओली मिरची, लसूण आणि धनियाची पेस्ट चटणी केली आहे ती टाकते. त्यानंतर मी चिंच आणि गुळची गोड आंबट चटणी टाकते. चिंच गोळची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, आणि चांगलं मिक्स करते. त्यामध्ये थोडीशी मी धनिया टाकते, ओली कोथिंबीर, बारीक शेव टाकते आणि मी पापडी घेतली ती कुस्करून टाकते, चपटी कुस्करून टाकले. आता मी त्यात कुस्करून बटाटी उकडून घेतली ती कुस्करून टाकते, मिक्स करून घेते. थोडीशी अजून मी गोड आंबट गोड चटणी टाकते. आता तयार झाली ओली भेल, तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. मी एका डिशमध्ये काढून घेतली, त्यात मी थोडासा चाट मसाला, धना जिरा पावडर, लाल तिखट टाकते, त्यात पुन्हा मी कांदा टाकते, त्यात थोडासा टोमॅटो टाकते सजावटीसाठी, शेव टाकते, थोडीशी फरसाण टाकते आणि थोडा बटाटा पण टाकते आणि ओली कोथिंबीर. तयार आहे आपली ओली भेल. थोडंसं शेंगदाणे पण टाकते, ते थोडंसं खायला, थोडंसं लिंबू पिळते. आता आपली तयार झाली भेल. चमच्याने खाऊ शकतात, नाहीतर पापडीने पण असे खाऊ शकतात ओली भेल.